श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, 8 नोव्हेंबर 2024 रोजी येणाऱ्या शुक्रवारी कार्तिक सप्तमी तिथी आहे। मित्रांनो, हा जो शुक्रवार आहे तो कार्तिक महिन्यात येणारा सर्वात मोठा शुक्रवार आहे, कारण हा कार्तिकच्या दिवसामध्ये येतो ज्याला फार मोठे आणि विशेष महत्त्व असते। असा दिवस संपूर्ण वर्षात फक्त एकदाच येतो। शुक्रवारच्या रात्री करा कापूर आणि लवंगाचे हे महाउपाय, जीवनातील सर्व कष्टांपासून मिळेल तुम्हाला मुक्ती। भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेने जीवनात चारही दिशांतून धन खेचले जाईल। मित्रांनो, सुख जर तुमच्या घराचा पत्ता विसरला असेल तर आजचा हा उपाय तुम्हाला नक्कीच सुख देईल। हमी आहे की 15 दिवसांच्या आत तुम्ही आनंदाने मनमोकळे हसाल। आजच्या या व्हिडिओत आम्ही कापूराचे 12 उपाय सांगितले आहेत। प्रत्येक उपाय एकाहून एक चांगला आहे। फक्त कापूराचा एक तुकडा तुम्हाला तुमच्या घरात योग्य ठिकाणी ठेवावा लागेल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदच आनंद सुरू होईल। परंतु हा उपाय थोडा पद्धतशीर पद्धतीने करावा लागेल आणि योग्य वेळी करावा लागेल। कसे करावे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। आपण सर्वजण जाणतो की प्रत्येक व्यक्ती, तो कोणताही असो, कुठेही राहत असो, सर्वांच्या घरात काही ना काही समस्या असतातच। कुणाच्या घरात काही समस्या आहेत तर कुणाच्या घरात काही वेगळ्या। ते आजार असो, धनाची कमी असो, व्यापार चालत नसणे असो, कलह असो, सुखसमृद्धीत कमी पडणे असो किंवा मुलांच्या शिक्षणात अडचण असो, प्रत्येक समस्येचा उपाय तुम्हाला याच एका व्हिडिओमध्ये मिळेल। म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य असतील तर त्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही लाभ होईल आणि तुम्हाला पुण्याचा भागीदार बनता येईल। हे एक अतिशय चांगले काम आहे। तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। व्हिडिओतील माहिती तुमच्या कामाची वाटल्यास, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। तर चला जाणून घेऊया कापूराचे चमत्कारिक उपाय काय आहेत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापूराचे 12 उपाय सांगितले आहेत। आपण सर्वजण जाणतो की कापूर हे एक उडणारे पदार्थ आहे। जर तुम्ही त्याला खुले ठेवलात तर ते उडून जाईल आणि सामान्यतः आपण पूजा आरतीच्या वेळी त्याला जाळतो। घरातील दरिद्रता हटवण्यासाठी आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। त्याला जाळल्याने वातावरणात एक छान सुगंध पसरतो, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या मनाला शांती मिळते। संस्कृतमध्ये त्याला कर्पूर, हिंदीमध्ये कपूर आणि इंग्रजीमध्ये कॅम्पफॉर, तर मराठीत कापूर म्हणतात। पहिला उपाय आहे, जर तुमच्या घरात खूप लहान सहान गोष्टींवरून भांडणतंटा होत असेल, शिवीगाळ सुरू होत असेल, कुटुंबातील माणसे हे विसरून जातात की कोण मोठा आहे, कोण लहान आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल। तुम्हाला एक कापूराचा तुकडा घ्यावा लागेल। एक पीस कापूर घ्या। बाजारात तुम्हाला 3 प्रकारचे कापूर मिळतात। पहिला गोलाकार, दुसरा चौकोनी आणि तिसरा भीम सैनिक कापूर, ज्याला आपण लीला कापूर किंवा देशी कापूर असेही म्हणतो। तुम्ही कोणतेही कापूर घ्या आणि त्याला 4 भागांत विभागा। एक कापूराचे 4 तुकडे करायचे आहेत। तुकडे समान भागांत झाले नाहीत तरी चालेल, 4 तुकडे असले पाहिजेत। आता जेव्हा तुमच्या घरात भांडणतंटा होईल, तुमच्यासोबत किंवा तुमच्या कुटुंबातील कोणासोबत ज्या खोलीत भांडण होत असेल तेथे हे 4 तुकडे ठेवा। उदाहरणार्थ, जर तुमच्या बेडरूममध्ये भांडण होत असेल तर त्या खोलीच्या 4ही कोपऱ्यांमध्ये 4 तुकडे ठेवा। थोडे संयम ठेवा, भांडण संपेल, ठीक आहे, तर तुम्ही हे ठेवलं आहे। आता तुम्हाला हे अगदी निरुपयोगी वाटेल की हे कापूराचे तुकडे 4 भागांत करून ठेवल्याने आपल्या घराचे वाद कसे थांबू शकतात। पण असे म्हणतात की साधारण दिसणारा उपायसुद्धा खूप प्रभावी ठरू शकतो। फक्त एक कापूराचे 4 तुकडे करून ठेवण्याने आपल्या घरातील कलह शांत होऊ शकतो, भांडण थांबू शकते आणि हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। हा उपाय खूप वेगाने काम करतो। जेव्हा कधी तुमच्या घरात भांडण होईल, तुम्हाला फक्त हेच करायचे आहे। काहीच दिवसांत तुमच्या घराचे वातावरण शांत होईल। घराच्या 4ही कोपऱ्यात 1-1 तुकडा ठेवावा। जो कोणी तुमच्या घरातील रागीट व्यक्ती असेल, जो तुमच्या घरात भांडण करतो, तुम्ही पाहाल की 15 दिवसांच्या आत त्याचे मानसिक संतुलन योग्य होईल आणि तो कधीही भांडण करू इच्छित नसेल। कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी जर तो भांडण करत असेल तर आता तो भांडण नाही करणार। हो, त्याला पूर्णपणे बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु तुम्ही हा उपाय करून बघा, तुमच्या घराचे वातावरण शांत होईल। आता दुसरा उपाय आहे, जर तुमचे दुकान आहे आणि त्यावर ग्राहक कमी होत चालले आहेत, तुमच्या कामात प्रगती होत नाही किंवा तुम्ही नोकरी करता आणि त्यात प्रगती होत नाही किंवा नोकरीच्या शोधात आहात,
ती नोकरी प्रायव्हेट असो किंवा सरकारी, नोकरी म्हणजे नोकरी ज्यामुळे आपला घरखर्च चालतो. कामधंदा असो किंवा नोकरी, त्यासाठी हा उपाय खूप कामाचा आहे. जर घरात सुखशांती आणि समृद्धीची कमतरता असेल, घरात पैसे साठत नसतील, उत्पन्न मर्यादित असेल आणि खर्च जास्त असेल, तर तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला एक काचेची कटोरी घ्यावी लागेल. त्या कटोरीत 7 पीस कापुराचे ठेवावेत, संपूर्ण 7 गोळ्या कापुराच्या. नंतर त्यात मेडिकल स्टोअरवर मिळणारी फिटकरी, ज्याला आपण फटकी किंवा तुरटी म्हणतो, ती घालावी. 2 छोटे छोटे तुकडे फिटकरीचे घ्या. यामध्ये 1 सेंधा मिठाचा तुकडा देखील घालायचा आहे. सेंधा मीठ तेच आहे जे आपण उपवास खातो. पिठासारखे किंवा साधे मीठ यात घ्यायचे नाही, फक्त सेंधा मिठाचा तुकडा घ्यायचा आहे. तुम्हाला एकूण 3 गोष्टी घ्याव्या लागतील. पहिले 7 पीस कापूर, दुसरे 2 तुकडे फिटकरीचे आणि तिसरे 1 तुकडा सेंधा मिठाचा. या 3 गोष्टी कटोरीत ठेवा आणि त्यावर 1 स्टीलचे झाकण किंवा तसेच काहीतरी झाकण ठेवा, जेणेकरून हे झाकलेले राहील. जेव्हा तुम्ही काचेची कटोरी घ्यायला जाल तेव्हा त्याच आकाराचे झाकणही घेऊन या. या 3 गोष्टी कटोरीत ठेवून झाकून ठेवा. आता तुम्हाला काय करायचे आहे? जिथे कुठे तुम्ही कॅश ठेवता, दुकान असो किंवा घर, त्या ठिकाणी ही कटोरी ठेवायची आहे. जर घरी ठेवत असाल तर जिथे कुठे कॅशचा डब्बा ठेवता त्याच्याजवळ ठेवा. डब्याच्या आत जागा नसेल तर ही कटोरी त्याच्या शेजारी ठेवू शकता. जर दुकानात ठेवायचे असेल, जेणेकरून ग्राहक वाढतील आणि कॅश फ्लो चांगला राहील, तर गल्ला किंवा कॅश बॉक्सजवळ ही कटोरी ठेवा. उघड्यावर ठेवल्यास कापूर लवकर उडू शकतो, त्यामुळे ते झाकून ठेवा. जर तुमच्या कॅश बॉक्समध्ये जागा असेल तर ती बॉक्सच्या आतही ठेवू शकता. हे धनला आकर्षित करण्याचे काम करते. हे एक चुंबक आहे जो धनाला स्वतःकडे खेचतो. आता हे कोणत्या दिवशी करायचे आहे? तुम्हाला हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करायचा आहे. महिना काहीही असो, सावन, भादो, काहीही असो, तुम्हाला हा उपाय कोणत्याही शनिवारी करायचा आहे. परंतु महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शनिवारीच करायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुमचे कापूर उडून जाईल, सेंधा मीठ आणि फिटकरी उडणार नाहीत, फक्त कापूरच उडणारा पदार्थ आहे, तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे? फिटकरीचा तुकडा आणि सेंधा मिठाचा जो तुकडा आहे त्यांना वाहत्या पाण्यात टाका. परत हा उपाय शनिवारी बदला. म्हणजे जर तुम्ही पाहिले की कटोरीतील कापूर उडून गेला आहे, तर तुम्ही याला शनिवारीच पुन्हा कराल. यावेळी शुक्ल पक्ष पाहणे आवश्यक नाही, कारण तुम्ही आधीच याला शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू केले आहे. तुम्ही दर आठवड्याला, 15 दिवसांत किंवा 1 महिन्यात हा बदलू शकता. जेव्हा कापूर, फिटकरी आणि सेंधा मीठ संपतील तेव्हा त्यांना वाहत्या पाण्यात टाका. जर तुमच्याजवळ वाहत्या पाण्याची सोय नसेल, जसे फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा शहरात असाल, तर बाल्कनीत एखाद्या झाडाजवळ हे ठेवू शकता. किंवा पाण्याचा एक भांडे घेऊन त्यात या दोन्ही गोष्टी घाला. साधारणपणे 8-10 तासांत हे विरघळतील. त्या पाण्याला बेसिनमध्ये टाकून वाहवून द्या आणि नंतर शनिवारी हा उपाय पुन्हा करा. महिन्यात 4 किंवा 5 शनिवार येतात, परंतु प्रत्येक शनिवारी हा उपाय करू नका, तर तेव्हाच करा जेव्हा कापूर उडून जाईल. हा उपाय तुमच्या घरात किंवा दुकानात आश्चर्यकारक वेगाने प्रगती आणतो. जिथे तुमचा व्यवसाय किंवा गल्ला आहे तिथे ते झाकून ठेवा. तुमचा व्यवसाय खूप वेगाने चालेल. एकदा करून तर पहा. तुम्ही स्वतः पाहाल की महिनाभरातच दुकानात इतकी गती येईल, ग्राहक इतक्या वेगाने येतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता तिसरा उपाय. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या बाहेर हा करायचा आहे. तुम्ही गावात असाल, शहरात असाल किंवा फ्लॅटमध्ये असाल, मुख्य दाराच्या बाहेर हा उपाय करायचा आहे. करायचे काय आहे? तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा कापुराची 1-1 टिकली पेटवायची आहे. म्हणजे सकाळी 1 पीस कापूर जाळा आणि संध्याकाळी 1 कापूर जाळा. सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय सकाळी 8 किंवा 9 वाजता केला तर याचा काहीच फायदा होणार नाही. सूर्योदय म्हणजे जेव्हा सूर्याची लालिमा असते, जेव्हा सूर्य पूर्णपणे उदयास आलेला नसतो. साधारणपणे 6 ते 6:30 वाजेच्या सुमारास हा उपाय करायचा आहे. स्नान करून फ्रेश व्हा आणि त्यानंतर घरात धूप दाखवा. मग घराच्या चौकटीच्या बाहेर कापुराचा 1 तुकडा ठेवून तो जाळा. संध्याकाळी जेव्हा न दिवस असतो न रात्र, त्यावेळी घरात कापूर किंवा तुपाचा दिवा लावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजेत कधीही अगरबत्ती किंवा लोबांचा वापर करू नका, कारण यामुळे आपल्या हिंदू देवता रुष्ट होतात आणि घर सोडून जातात. लोबांचा वापर भूतप्रेतांना जागवण्यासाठी केला जातो.
म्हणून लक्षात ठेवा, घरात लोबान आणि अगरबत्ती वापरू नका, तर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही कापूर जाळले। हा उपाय काय करेल? या उपायाने तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही, तुमच्या घरात नेहमीच सुख शांती आणि समृद्धी राहील आणि तुमचे कुटुंब नेहमी आनंदी राहील। पुढचा उपाय, जर तुम्हाला स्वतःच्या घरात भीती वाटत असेल, जसे की घराचा कोणता तरी कोपरा खायला येतो असे वाटणे, घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला भीती वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या घरातच घाबरता किंवा झोपेत अचानक भीती वाटू लागते, तर तुम्हाला काय करायचे आहे? दररोज सकाळ आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करता तेव्हा हा उपाय करायचा आहे। पूजेनंतर एक पीस कापूर घ्या, त्याला तुपात बुडवा आणि जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत फिरवा। या उपायाचे दोन फायदे आहेत। पहिले, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि दुसरे, रोज कापूराची आरती संपूर्ण घरात दाखवल्याने घरात देवी देवतांचा वास राहील आणि तुमच्या घरावर नेहमीच भगवंताचा आशीर्वाद राहील। कुटुंबावर जेव्हा भगवंताचा आशीर्वाद असतो तेव्हा ते नेहमी आनंदी राहते, घराला कोणतेही जादू टोणाही लागणार नाही। यासोबत दोन काचेच्या छोट्या कटोऱ्या आणा आणि दोन्हीमध्ये दोन दोन पीस कापूर ठेवा। कटोऱ्यांना स्टीलच्या झाकणांनी झाकून ठेवा। आता एक कटोरी आपल्या खोलीच्या खिडकीवर ठेवा आणि दुसरी कटोरी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा। हे सुमारे एक महिना आरामात चालेल। जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हा त्यात दोन नवीन पीस कापूर ठेवा। आपण सर्वजण जाणतो की ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळ कापूर जाळला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा येत नाही, त्या घरात अकाली मृत्यू होत नाही आणि त्या घरात दुर्घटना होत नाहीत, म्हणून तुम्ही हा उपाय करायला हवा। पुढचा उपाय, जेव्हा तुम्ही रात्री झोपी जाता तेव्हा झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत एक पीस कापूर जाळून झोपा। आपल्यापैकी प्रत्येकाला मनाला शांती मिळावी असे वाटते। आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा आपण कामावरून परत येतो तेव्हा विविध तणाव असतात, ऑफिसचे तणाव, बॉसचे तणाव। प्रत्येकजण, मग तो माणूस असो किंवा स्त्री, दिवसाभरात तणावात असतो। जे लोक नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात ते देखील तणावात असतात। जर तुम्हाला रात्री तणावमुक्त आणि मानसिक दबावाशिवाय झोपायचे असेल तर रात्रीचे जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी त्या खोलीत जिथे तुम्ही झोपत आहात तिथे कोणत्याही कोपऱ्यात एक पीस कापूर जाळा, त्यानंतर झोपा। सकाळी तुम्हाला स्वतःला ताजेतवाने आणि चांगले वाटेल, तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा राहील। हा उपाय करून पहा। पुढचा उपाय, जर तुम्हाला अचानक धनाची गरज असेल, जसे की अनेक लोक लॉटरी खेळतात आणि तुम्हाला त्यात जिंकायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। एक गुलाबाचे फूल घ्या आणि त्यात एक पीस कापूर ठेवा, त्याला जाळा। जेव्हा गुलाब जळून जाईल तेव्हा जो जळलेला गुलाबाचा फूल आहे त्याला दुर्गा मातेला अर्पण करा। हा उपाय आपल्या घरातच करा, मंदिरात नाही। घरात जिथे माता दुर्गेचे चित्र आहे तिथे हे फूल चढवा। या उपायाने तुम्हाला अचानक संधी मिळू शकते, परंतु हा उपाय सलग 43 दिवस करायचा आहे। तुम्ही कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी हा उपाय सुरू करा आणि 43 दिवस तो सलग करा। जर तुम्ही हा उपाय नवरात्राच्या काळात करत असाल तर हा तुमच्यासाठी सोने पे सुहागा ठरेल। तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी, म्हणजेच ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो, प्रथमा दिवशीपासून 43 दिवस हा उपाय रोज करायचा आहे। या 43 दिवसामध्ये कुठून तरी धनाची प्राप्ती होईल, जरी ते कुठूनही मिळाले तरी तुम्हाला मिळणारच आहे। पुढचा उपाय, जर तुमच्या घरात वास्तू दोष आहे, जसे की तुमच्या प्लॉटचा कोणता कोपरा तुटलेला फुटलेला असेल, तर हा उपाय करा। आपण सर्वजण जाणतो की वास्तुशास्त्रानुसार वर्गाकार आणि आयताकार प्लॉटच चांगले मानले जातात, जे घरात राहणाऱ्या सर्व लोकांना सुखी ठेवतात। अशा घरात कोणताही वास्तू दोष नसतो, पण जर तुमच्या प्लॉटचा कोणता कोपरा कटलेला असेल तर त्यात वास्तू दोष लागू शकतो। अशा परिस्थितीत जिथे वास्तू दोष आहे तिथे काचेच्या कटोरीत कापूराचे दोन तुकडे ठेवा आणि कटोरीला झाकून ठेवा। जेव्हा कापूर उडून जाईल तिथे पुन्हा दोन पीस कापूर ठेवा। तुम्हाला हे जोडीने ठेवायचे आहे म्हणून फक्त दोन पीस कापूरच ठेवा। यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि घरातील सर्व कुटुंब सदस्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागेल, ज्यामुळे ते आनंदी राहतील। आता जर तुम्हाला तुमचे भाग्य चमकवायचे असेल आणि अपयश पाठ सोडत नसेल तर तुमचे भाग्य तेज करण्यासाठी प्रत्येक शनिवारी तुमच्या स्नानाच्या पाण्यात कापूराच्या तेलाचे दोन थेंब टाका आणि त्याने स्नान करा। हा उपाय फक्त तुम्हाला ताजेतवाने ठेवणार नाही तर तुमचे भाग्यही तेज करेल। 3 शनिवारांच्या आतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल। पहिल्या शनिवारपासून स्नान करणे सुरू करा आणि 3 शनिवारपर्यंत तुम्हाला कुठून तरी आनंदवार्ता मिळेल।
तुम्ही हे आयुष्यभर करू शकता, यात कोणतीही वेळेची मर्यादा नाही. प्रत्येक शनिवारी तुमच्या स्नानाच्या पाण्यात कापूराच्या तेलाचे 2 थेंब टाका आणि स्नान करा. त्यामुळे तुमचे भाग्य तेज राहील आणि चारही बाजूंनी तुम्हाला आनंद मिळेल. पुढचा उपाय पती पत्नीतील मतभेद दूर करण्यासाठी आहे. जर पती पत्नीमध्ये नेहमीच वादविवाद होत असतील किंवा दोघांना जुळवून घेतले जात नसेल तर हा उपाय करा. जर तुम्ही पती असाल आणि पाहता की तुमची पत्नी तुमच्याशी रुखे वर्तन करते आणि लक्ष देत नाही तर हा उपाय करू शकता. त्याच्याप्रमाणे जर तुम्ही पत्नी असाल आणि पाहता की तुमचा पती तुमच्यावर लक्ष देत नाही तर त्याला सुधारण्यासाठीही हा उपाय करू शकता. रात्री झोपताना पत्नीने आपल्या पतीच्या उशाखाली थोडासा सिंदूर ठेवावा. हा सिंदूर तोच असावा जो पत्नी तिच्या कपाळाला लावते. एक चिमूट सिंदूर घेऊन कागदाची छोटी पुडिया तयार करा आणि ती पतीच्या उशाखाली ठेवा. हा उपाय पत्नीने करायचा आहे आपल्या पतीला सुधारण्यासाठी. सकाळी उठल्यानंतर त्या पुडियाला घराच्या बाहेर कोणत्याही मंदिरात किंवा झाडाच्या खाली ठेवा. हा उपाय 7 दिवस सतत करायचा आहे. याला कोणत्याही दिवशी सुरू करू शकता. जर तुम्ही पती असाल आणि तुम्हाला तुमची पत्नी सुधारायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या उशाखाली 2 पीस कापूर ठेवा. 2 कापूर घ्या आणि ते पत्नीच्या उशाखाली ठेवा. सकाळ होताच त्या कापुराला तुम्ही त्या खोलीत, म्हणजे ज्या खोलीत तुम्ही दोघे झोपता, तेथे जाळू शकता. जर तुम्हाला ते जाळायचे नसेल आणि तुमचं वाटत असेल की खोलीचा रंग किंवा सजावट प्रभावित होऊ शकते तर ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात, जसे रॅक किंवा अलमारीच्या कोपऱ्यात ठेवा. फक्त हा उपाय 7 दिवस करायचा आहे. 7 दिवस म्हणजे 14 कापुराचा वापर करावा लागेल जो तुमच्या खोलीच्या कोणत्या तरी कोपऱ्यात ठेवला जाईल. 7 दिवसातच पती पत्नीच्या मतभेदांमध्ये सुधारणा होईल आणि त्यांच्यात प्रेम टिकून राहील. तर तुम्ही पती असाल किंवा पत्नी, हा उपाय खूपच चमत्कारिक आहे. एकदा करून नक्कीच बघा. यासोबतच अजून एक उपाय जाणून घ्या. तुमच्या घराच्या बेडरूममध्ये पश्चिम दिशेच्या भिंतीवर भगवान श्री हरी विष्णू यांचे एक चित्र लावा. ते चित्र ज्यात माता लक्ष्मी आपल्या पती श्री हरी विष्णूचे पाय दबवताना दाखवली आहे. फक्त हे पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावा आणि रोज धूप दाखवा. 7 दिवसांत जर पती पत्नीचे प्रेम वाढले नाही तर तुम्ही मला सांगा. आता पुढचा उपाय धनवान होण्यासाठी आहे. जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरातील सर्व कुटुंब सदस्य चांगला पैसा कमवावेत आणि सर्वांच्या जवळ नेहमीच पैसे असावेत तर हे करा. घरातील मातांना आणि बहिणींना हा उपाय करता येईल आणि जर पुरुष घरात असतील तर तेही करू शकतात. दररोज जेवण तयार केल्यानंतर जेव्हा सर्व कुटुंबातील सदस्य जेवून घेतील तेव्हा तुमच्या स्वयंपाकघरात चांदीच्या कटोरीत 2 लवंगा आणि 1 कापूर जाळा. जर चांदीची कटोरी नसेल तर स्टीलच्या लहान कटोरीतही जाळू शकता. हा उपाय तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. या उपायाने तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही. धनाचा साठा भरलेला राहील, तुमच्या घरात नेहमी आनंद राहील आणि कैश फ्लो सतत राहील. आता जो कापूर आणि लवंगाची राख उरली आहे ती काय करायची? हाच त्याचा चमत्कार आहे. ही राख घराच्या बाहेर जिथे तुम्ही तुलसीचे झाड लावले आहे त्या झाडात सकाळी टाका. याचा चमत्कार तुम्हाला स्वतः दिसेल. आम्ही सांगणार नाही की तुमच्यासोबत काय होईल. तुम्ही स्वतः अनुभवाल की अचानक पैसा कुठून येतो आहे आणि घरात एवढ्या आनंदाच्या गोष्टी कुठून येत आहेत. तुम्ही स्वतःचं आश्चर्यचकित व्हाल. पुढील उपाय, जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होत नसेल, मग तो मुलगा असो किंवा मुलगी, आणि तुम्हाला हवे असेल की त्याचे लवकर लग्न होऊन जावे तर कोणत्याही नवरात्रीत हा उपाय करा. नवरात्री 4 असतात. 2 मुख्य नवरात्री, चैत्र आणि शारदीय, सर्वांना माहीत असतात. परंतु 2 गुप्त नवरात्री असतात ज्यांबद्दल कमी लोकांना माहीत असते. तुम्ही या गुप्त नवरात्रीबद्दल गुगलवर शोधू शकता किंवा तुमच्या जवळच्या पंडितजींना विचारू शकता. ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी, त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. नवरात्रातील 9 दिवस तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. जर तुम्ही दुर्गा सप्तशतीची पुस्तक घेतली तर त्यात माता दुर्गेचे 1 अध्याय रोज एकदा वाचायचा आहे. 9 दिवस हा पाठ नियमितपणे करायचा आहे. 10व्या दिवशी पूर्णाहुतीच्या दिवशी हवन करायचा आहे. आता जाणून घ्या हवनाची सामग्री. हवनामध्ये मुख्य सामग्री म्हणजे तुम्हाला 36 लवंगा, 6 कापूर आणि तांदळाचा वापर करायचा आहे. या 3 गोष्टींचे मिश्रण करून हवन करायचं आहे. 9 दिवसांनंतर हवन पूर्ण होईल आणि पूर्णाहुती होईल. त्यानंतर 9 दिवसांनी आणि सुमारे 40 दिवसांच्या आत तुमच्या लग्नाचे संयोग बनू लागतील. हे अजमावलेले उपाय आहे आणि कधीही निराश करणार नाही.
तुम्ही हे कोणत्याही नवरात्रीत करू शकता. आता पुढचा उपाय स्वतःचे घर मिळवण्यासाठी आहे. आपल्याला अन्न आणि कपडे मिळतात, परंतु घरासाठी बचत करणे खूप कठीण होते. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर मनात नेहमीच ही इच्छा राहते की आपले स्वतःचे घर असते तर किती बरे झाले असते. जरी ते छोटे का असेना, जर तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे असेल पण पैसा साठत नसेल तर हा उपाय करा. हा उपाय कोणत्याही नवरात्रीत करा. चारही नवरात्रींपैकी कोणत्याही नवरात्रीत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे घर बनवायचे आहे त्या ठिकाणची थोडीशी माती आणा. ही माती काचेच्या कटोरीत ठेवा. नवरात्री दरम्यानच हा उपाय करायचा आहे, कारण या काळात हा उपाय खूप प्रभावी ठरतो. काचेच्या कटोरीत त्या जमिनीची माती ठेवून त्यात थोडेसे गंगाजल आणि एक कापूर टाका. आता कटोरीला जमिनीवर एक मातीच्या ढिगावर ठेवा, जसे आपण माता दुर्गेच्या घटस्थापनेत कलश ठेवतो. त्या मातीच्या ढिगावर कटोरीत हलके हलके पाण्याचे थेंब टाका. आता संपूर्ण 9 दिवस घटस्थापनेपासून नवमीपर्यंत माता दुर्गेच्या निवारण मंत्राची एक माळ जपायची आहे. ही एक माळ 108 वेळा जपायची आहे आणि तुम्हाला रोज करायची आहे. रोज त्या पाण्याला जो तुम्ही जऊवर शिंपडला आहे गंगाजलाने सिंचत राहा, जेणेकरून तो अंकुरित होत राहील, कारण हाच जप पुढे तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. नवमीच्या दिवशी अंतिम जप केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान त्या जऊचा थोडासा भाग सोबत घेऊन जा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे घर बांधायचे आहे तिथे सोडून द्या. घरात परत आल्यावर उरलेली सामग्री जसे माती, जऊ आणि उरलेली फुले दशम दिवशी म्हणजेच दसरा दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करा. लक्षात ठेवा की हे वाहत्या पाण्यातच, जसे नदी किंवा तलावातच करायचे आहे. माताजींच्या कृपेने तुमची ही इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमचे स्वतःचे घर मिळेल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.